हा डोसा तुम्ही बघा अगदी पातळ पसरला गेलेला आहे जाळीही अगदी सुरेखालेली आहे शिवाय मी हा लोखंडाच्या तव्यामध्ये केला आहे तरी देखील याच्या कडा न चिकटता अगदी पटकन आणि अलगद मोकळ्या होतात आणि त्यामुळं न तुटता आपला पातळ कुरकुरीत डोसा तयार होतो याचं टेक्शर तुम्ही बघा जाळी तर अगदी छान आलेलीच आहे शिवाय दिसायला हा अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत दिसतो आणि चवीलाही तेवढाच मस्त होतो जर तुम्हाला पहिल्या डोशापासून शेवटच्या डोस्यापर्यंत सगळे डोसे असेच न तुटता एकदम कुरकुरीत आणि पातळ बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण डोसे करताना कळत नकळत अशा काही चुका होतात की ज्यामुळं डोसा नीट पसरला जात नाही त्यामुळं मग तो चिकटून बसतो आणि तुटून निघतो असं होऊ नये म्हणून काय करायचं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत जर तुम्ही इथे सांगितलेल्या टिप्स फॉलो केला तर तुमचे एकूण एक डोसे एक न बिघडता न तुटता अगदी छान तयार होतील नमस्कार मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये रेसिपी तर तुमच्या लक्षात आलीच असेल चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला बघूया डाळ तांदळाचं प्रमाण काय असावं ते खूप महत्त्वाचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊयात चार वाटी तांदूळ तर जे रेशनचे तांदूळ मिळतात जाडे तांदूळ ते इथे मी वापरते आहे तुम्ही दुसरे कोणतेही तांदूळ वापरू शकता तर आपण घेतले आहेत चार वाटी तांदूळ आणि चार वाटी तांदळासाठी घेऊयात एक वाटी उडदाची डाळ तर आपल्याला सगळे जिन्नस एकाच वाटीने मोजायचे आहेत चार वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि त्याच वाटीने वाटी, वाटी चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याच्या डाळीमुळं डोसे कुरकुरीत होतात आणि रंग खूप छान येतो यामध्ये घालूयात एक छोटा चमचा मेथी दाणे आता हे सगळं धान्य आपल्याला दोन ते ती तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धान्य स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामध्ये हे धान्य व्यवस्थित बुडेल एवढं पाणी घालूयात तर पाणी घालताना कमी घालायचं नाही आहे थोडं जास्तच पाणी घालायचं कारण डाळी भिजतात आणि फुकतात तर सगळं धान्य व्यवस्थित भिजावं म्हणून पाणी थोडं जास्त घालायचं आहे आणि भांडं थोडं मोठं घ्यायचं आहे आता झाकण ठेवून याला पाच ते सहा तास भिजत ठेवूयात अगदीच वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तीन तास भिजवलं तरी देखील चालेल पाच तास झालेली आहेत याला उघडून बघूयात धान्य आपण स्वच्छ धुतल्यामुळं वरचं पाणी अगदी स्वच्छ राहिलेलं आहे आणि हे धान्यही अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे हे पाणी फेकून न देता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता यावेळी आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचेत हे नेहमीच्याच कांद्या पोह्याचे पोहे, पोहे आहेत आणि त्याच वाटीने मी एक वाटी पोहे घेतलेत पोहे आपण एक ते दोन वेळा फक्त धुवून घेऊयात आणि याला दहा मिनिट बाजूला ठेवूयात पोहे भिजत आहेत तर आपण डाळ तांदूळ वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं धान्य काढून घ्यायचं आता पहिली टीप डाळ तांदूळ आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि दुसरी टीप डाळ तांदूळ वाटताना आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे शक्य तेवढा कमी पाण्याचा वापर करायचा कारण मिश्रण खूप पातळ झालं तर मग ते नीट आंबत नाही आणि मग जाळी सुटत नाही तर या पद्धतीने मी याला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे एवढं सैलसर असलं पाहिजे खूप जास्त पातळ नसावं तर याला एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळं तांदूळ वाटून घेऊयात तर शेवटची बॅच वाटताना आपण जे पोहे धुऊन ठेवले होते ते यामध्ये घालूयात आणि परत याला अगदी पहिल्यासारखंच थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घेऊयात हे मिश्रण देखील आहे त्या डब्यामध्ये काढून घेऊयात आणि याला परत एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे शेवटी घातलेले पोहे सगळ्या मिश्रणामध्ये मिसळून जातील तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने सैल असं मिश्रण असायला पाहिजे यापेक्षा पातळ नसावं आता हे पीठ आपल्या डब्याच्या अर्ध्या भागापर्यंत आहे म्हणजे आपला डबा अर्धा, अर्धा भरलेला आहे हे पीठ आंबल्यानंतर किती फुगेल याचा आपल्याला अंदाज येईल आता याला ये झाकण लावूयात शक्यतो झाकणाचा डबा किंवा भांडं वापरावं म्हणजे पीठ व्यवस्थित आंबत आता याला झाकण लावून दहा ते बारा तास किंवा रात्रभर उबदार जागी ठेवून देऊयात व्यवस्थित उबदारपणा मिळावा म्हणून मी याला सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवते आहे तुम्ही हवं तर याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलं तरी चालेल तर याला रात्रभर आपण आंबण्यासाठी ठेवून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याला उघडून बघूयात की पीठ आपलं कसं आंबलेलं आहे तर आपण जेव्हा डबा पिठाने भरला होता तेव्हा तो अर्धा होता आता तुम्ही बघू शकता आपला डबा हा जवळपास भरत आलेला आहे म्हणजे आपलं पीठ हे दुप्पट फुगलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान हलकं फुलकं आपलं पीठ तयार झालंय या पीठापैकी जेवढं लागणार आहे तेवढं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि उरलेलं पीठ आपण झाकण लावून हवाबंद डब्यामध्ये चार ते पाच दिवस स्टोअर करून ठेवू शकतो तर डोशासाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ लक्षात ठेवा आपण जे पीठ फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे त्यामध्ये मीठ घातलेलं नसावं ते मीठ न घालताच ठेवायचं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पण डोशासाठी हे पीठ खूप घट्ट आहे त्यामुळं यामध्ये आता आपण पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं आहे तर डोसा करण्यासाठी कशी कन्सिस्टन्सी असावी हे मी तुम्हाला सांगते अंदाजे इथे मी अर्धा पेला पाणी घातलं आहे तर हे पहा या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपली डोसा तयार करण्यासाठी असावी आपलं पीठ हे डोसा तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे आता डोसा तव्यावर टाकण्यासाठी मी इथे असा पेला वापरणार आहे ज्याचा जो तळ आहे तो एकदम सपाट आहे तुम्ही हवं तर सपाट पळीचा वापर केला तरी चालेल आता इथे माझ्याकडे हा लोखंडी डोसा तवा आहे याला असे काठ आहेत हा तवा तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल जर अगदीच नसेल तर साधा प्लेन लोखंडाचा डोसा तवा वापरला तरी देखील चालेल मी अजून गॅस ऑन केलेला नाही आहे तर लोखंडी तव्यावर डोसे चिकटतात आणि तुटतात तर आता काय करायचं तर गॅस ऑन करायच्या आधी आपल्याला याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल टिश्यू पेपरनी व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही फक्त तेल याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला गॅस ऑन करायचा आहे याने काय होतं अगदी नॉनस्टिकसारखा हा तवा काम करतो तव्याला तेल लावून झालं की तवा आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचा आहे खूप जास्त तवा गरम नसायला पाहिजे खूप जास्त गरम तव्यावर जर डोसा सोडला तर तो चिकटून बसतो तर तवा आपला आता मध्यम गरम झालाय आता गॅस कमी करूयात आणि डोसा करूयात डोसा करण्यासाठी परत अर्धा चमचा तेल घालून ते टिश्यूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे डोसा चिकटत नाही आणि आता गॅस कमीच ठेवून आपण डोशाचं बॅटर ओतून पेल्याने किंवा पळीने पातळ असं पसरवून घ्यायचं आहे डोसा तव्यावर सोडताना जर तवा खूप गरम असेल किंवा जर गॅस मोठा असेल तर डोशाचं पीठ तव्यावर टाकलं की ते घट्ट होतं आणि हवा तसा पातळ डोसा पसरवता येत नाही या झाल्या डोसा पसरवतानाच्या दोन टीप तिसरी टीप म्हणजे डोसा पसरवून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि डोशाच्या कडा सुकण्याची वाट बघायची डोशाच्या कडा ओल्या असतानाच जर आपण त्याच्या कडेवर तेल सोडलं तर डोशाच्या कडा चिकटून बसतात आणि त्या सुटत नाहीत तर साधारण एक मिनिटभराने डोशाच्या कडा व्यवस्थित सुकलेल्या आहेत आता याच्या कडेवर आपण तेल सोडूयात तेल सोडून झाल्यानंतर आपण याला अजून एक ते दोन मिनिट शेकून घेऊयात मधल्या बाजूला हलका सोनेरी रंग आला की समजायचा डोसा आपला तयार होत आलेला आहे तरी देखील डोशाच्या कडेच्या बाजूला जर आपली गॅसची फ्लेम जात नसेल तर तुम्ही डोशाच्या कडा अशा बर्नरच्या मध्यभागी शिफ्ट करत याला शेकून घेऊ शकता या पद्धतीने साधारण एक दोन ते तीन मिनिटं मध्य माचेवर शेकल्यानंतर डोश्याला आपला छान रंग आलाय आता याच्या कडा सोडवण्याचा प्रयत्न करूयात तर तुम्ही बघू शकता उलतानाने थोडंसं आपण प्रयत्न केला की डोशाच्या कडा अगदी अलगत मोकळ्या झालेल्या आहेत लोखंडाचा तवा आहे पहिलाच डोसा आहे तरी देखील आपला हा डोसा अगदी न तुटता न चिकटता व्यवस्थित तयार झाला तुम्ही बघू शकता याला किती सुंदर जाळी आलेली आहे आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत आणि जाळीदार एकदम पातळ असा डोसा तयार झालेला आहे दुसरा डोसा करताना काय करायचं हे देखील बघूयात दुसरा डोसा करताना तव्याचं तापमान हे वाढलेलं असतं त्यामुळं गॅस कमी करून यावर थोडंसं पाणी शिंतळायचं म्हणजे मग तव्याचं तापमान हे थोडंसं कमी होतं गॅस कमीच ठेवून परत एकदा थोडंसं तेल लावून आपण याला टिश्यूनी पसरवून दुसरा डोसा अगदी पहिल्याप्रमाणे यावर पसरवून घ्यायचा यावेळी देखील आपण डोसा करताना तीच खबरदारी घ्यायची कडा सुकेपर्यंत तेल सोडायचं नाही पूर्ण डोसा आपण मध्यम आचेवर शेकायचा गॅस मोठा करायचा नाही जर गॅस मोठा केला की मग डोसा आपल्याला व्यवस्थित काढता येत नाही तर तो चिकटून बसतो तर कडा आपण या पद्धतीने बर्नरवर मध्ये ठेवून शिफ्ट करून डोसा आपण सगळीकडून शेकून घ्यायचा डोशाचा रंग हलका सोनेरी झाला की मग याच्या कडा सोडवायच्या आता अजून एक टिप या हे सगळं करून देखील जर डोशाच्या कडा सुटत नसतील तर उलथानं पाण्यामध्ये बुडवायचं आणि मग डोसा सोडवण्याचा प्रयत्न करायचा या पद्धतीने आपला दुसरा डोसाही तयार झाला या डोशावर मी हॉटेलमध्ये मिळते तशी डोशाची भाजी करून घालणार आहे आणि मग तो सर्व करणार आहे या भाजीची रेसिपी देखील मी पुढील व्हिडिओमध्ये लवकरच शेअर करेल तर तुम्ही पण या टिप्स वापरून ही डोशाची रेसिपी ट्राय करा या टिप्स फॉलो केला तर तुमचा डोसा न तुटता न चिकटता अगदी छान पातळ आणि कुरकुरीत असा तयार होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून जरूर कळवा कर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना किंवा मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही या टिप्स कामी येतील त्याचबरोबर सरिताज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय